कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन सेवकांची सहकारी पदसंस्था कोल्हापूरची पंचवार्षिक निवडणूक होत असून राजर्षी छत्रपती शाहू स्वाभिमानी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ जिल्हा न्यायसंकुल इमारतीमध्ये माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्रीत राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला कोल्हापूर न्यायालयीन सेवकांची सहकारी पदसंस्था कोल्हापूर या संस्थेची दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस अशी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली यामध्ये शाहू स्वाभिमानी विकास आघाडीचे पंधरा उमेदवार आपलं नशीब अजमावत असून सर्वसाधारण गटातून भैयासाहेब कांबळे शहाजी कांबळे प्रकाश कुलकर्णी अजित चौगुले अनिल जाधव फिरोज तहशीलदार तानाजी पाटील समीर फकीर सुधाकर बुंदे प्रमोद सावंत तर इतर मागास गटातून दीपाली रोकडे अनुसूचित जाती जमाती गटातून महेश भंडारे भटक्या विमुक्त जाती गटातून कृष्णात पिंगळे तर महिला प्रतिनिधी गटातून शीला काशीद आणि शोभा डाफळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत शाहू स्वाभिमानी विकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात संस्थेकडील सर्वसाधारण आकस्मिक कॅश क्रेडिट इत्यादी कर्ज व्याजदरात कपात करून व्याजदर नऊ पूर्णांक पाच टक्के इतका करणार असून संस्थेकडील कर्जातून सक्तीनं कपात करण्यात येणारी एक टक्के कायम ठेव तातडीनं बंद करणार दरमहा कर्जावरील आकारणी करणार यासाठी संगणक प्रणालीमध्ये बदल करणार असून न्यायालयातील सर्व संघटना सभासद यांना प्रशिक्षण आणि शिबिरसाठी कल्याण निधी म्हणून मदत देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात संस्थापक व पॅनल प्रमुख मान्य अण्णासाहेब पिंगळे यांनी आघाडीतील सर्व उमेदवार उपस्थित होते संस्थेची निवडणूक पंचवीस जून रोजी जुने जिल्हा न्यायालय कोल्हापूर इथं होणार असून सभासदांना छत्रपती शाहू स्वाभिमानी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करण्याचं आवाहन केलं आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी